तर वेगवेगळे प्रश्न असतात, लहान लहान मुलांची भांडणं होतात आणि त्या भांडणांवरून शिक्षक शिक्षकांशी वाद करायला येतात पालक लोक. आता बघा, ती लहान लहान मुलांची भांडणं अशी असतात ना, ते या मिनिटाला भांडण करतात आणि पुढच्या मिनिटाला बोलायला लागतात एकमेकांशी, अगदी एकमेकांच्या गळ्यात हात टाकून फिरायला लागतात. आणि पालक लोक केवळ त्यांच्यासाठी छोट्याशा भांडण्यासाठी शिक्षकांशी वाद घालायला येतात. हा कायमचा प्रसंग. माझा कालचाच अनुभव, सुट्टीची वेळ होती आणि सुट्टीच्या वेळेमध्ये पोरं बाहेर खेळत होते आणि खेळत असताना एका मुलीने दुसऱ्या मुलीचं नाव घेतलं, थोडक्यात थोडंसं मारलं असेल. ती पोरगी सरळ शिक्षकाजवळ न जाता सरळ सरळ घरी गेली आणि घरी जाऊन तिने सांगितलं की मला त्या अमुक मुलीने मारलं. आता ते पालक असे आले एखाद्या बाहुबली सारखेच, भयानक संताप. ओरडायला लागले जोर जोरात, गुरुजी माझ्या मुलीला मुलीने मारलेलं आहे, दुसऱ्या मुलीने मारलेलं आहे. म्हणे मी फार विचित्र माणूस आहे म्हणे, आणि मी येथेच सांगतो, ती जी मुलगी असेल ना म्हणे, तिला मी येथेच उपटून टाकेल म्हणे. आपला काही येत नाही आवाज. आणि शिक्षकांना पण धमक्या, शिक्षकांना धमक्या तर एकटी कॉमन गोष्ट असते बरं का. तुम्ही पालक लोक कधी तुमच्या गावातल्या ग्रामसेवकाला धमकी द्यायला जाणार नाही, कधी तलाठी आप्पाला धमकी द्यायला जाणार नाही. का जाणार? त्यांच्याजवळ तुमची काम अडलेली असतात ना. शिक्षकाजवळ तुमचं काय अडलेलं आहे? पण मित्रांनो, पालकांनो, तुम्हाला सांगावं वाटतं, शिक्षकाजवळ तुमची सर्वात मोठी असेस्ट, तुमची सर्वात मोठी मालमत्ता अडलेली आहे, हे लक्षात ठेवा. तुमचा भविष्यकाळ जो आहे ना, तो भविष्यकाळ शिक्षकांजवळ अडलेला आहे, हे विसरायचं नाही. तुमचा पूर्ण भविष्यकाळ, चाणक्य म्हणून गेलेले आहेत की शिक्षक कभी साधारण नाही होता. प्रलय और निर्माण दोनों शिक्षक की गोद में खेलते हैं. म्हणून हे कायमचे अनुभव. आता हेच पालक जेव्हा पटांगणाच्या बाहेर जातील आणि पटांगणाच्या बाहेर जाऊन मग त्यांचे आणखीन वेगळे सूर बदलतात. आजकाल ना शिक्षकांना शिस्तच उरलेली नाहीये. बघा बरं का, शिस्त कोणाची काढतात? शिक्षकांना शिस्त उरलेली नाही. आपले पोरं फार शिस्तवान आहेत, बरोबर आहे ना मुलांनो? हा, व्हेरी गुड. बाहेर जाऊन ह्या गोष्टी होतात, शिक्षकांना शिस्त उरलेली नाहीये. आमच्या काळात काय गुरुजी होते, पालकांच्या चर्चा कशा असतात बघा. आमच्या काळात काय गुरुजी होते, गुरुजींना बघितलं की असा धाक पडायचा, विद्यार्थी असे थरथर 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 कापायचे. ग्राउंडमध्ये जर पोरं खेळत असतील आणि तिकडनं जर शिक्षक येत असेल तर त्या शिक्षकाला बघितल्याबरोबर पोरं बॅट बॉल तिथंच फेकून घरात दरवाजे लावून बंद. एवढी भीती शिक्षकांच्या बद्दल होती असं ते पालक बाहेर जाऊन बोलतात. होती ना, खरोखर होती. मी माझ्या सुद्धा आयुष्यातला अनुभव सांगतो. आज ह्याच व्यासपीठावर आलेलो आहे आणि हे व्यासपीठ मला कायम स्मरणात राहणार आहे. हे व्यासपीठ कायम स्मरणात राहणार आहे याचं कारण सांगतो. मी जेव्हा तुमच्यासारखा लहान होतो, माझं घर बाजूलाच होतं, इथं शाळेच्या बाजूलाच, तर खेळण्यासाठी इथं मैदानात येत राहायचो आणि तिकडे बांबूची झाडं होती. मी खेळायला आलेलो होतो आणि माझ्यासोबत आणखीन दोन तीन मित्र होते, ते पण वेगळ्या रस्त्याने आलेले होते खेळायला. आणि खेळता खेळता काय केलं त्यांनी, ते जो बांबू होते ना, त्या बांबूला नवीन कोंब आलेले होते. त्यांनी काय केले, ते कोंब तोडून घेतले आणि ते आपण कुठेतरी लावू, आपल्या घरा शेजारी लावू म्हणून त्यांनी ते कोंब तोडून घेतले. आता मी पण त्यांच्या शेजारी गेलो आणि शेजारी जाऊन आम्ही तिकडनं चालत चालत येत होतो. बस ही जागा, ह्या जागेवर ह्या शाळेतले लिपिक होते अंबालाल भाई, अजूनही असतील, रिटायर्ड अंबालाल भाई होते. त्यांनी आम्हाला बघितलं आणि बघितलं तर काय, हातात ते बांबूचे कोंब. मग काय, हे कोंब का तोडलेत, कस काय तोडलेत, चला रे यांची नावं लिहून घ्या. त्या दिवशी सुट्टीचा वार होता, नावं लिहून घेतली. आता माझा काही दोष नाही बरं का, आज सांगण्याची संधी मिळते. माझा काही दोष नाही, मी काही त्या बांबूच्या कोंबला हात लावलेला नाही, फक्त चोराच्या सोबत येतोय म्हणून मी पण चोर ठरलो. माझंही नाव रजिस्टरमध्ये लिहिलं गेलं. आणि तेव्हा एक पद्धत होती, कदाचित आत्ताही असेल, ज्यांनी अशा काही चुका केलेल्या असतील त्यांची नावं लिहिली जायची आणि पुढच्या दिवशी जेव्हा प्रार्थना व्हायची त्या प्रार्थनेच्या वेळेस त्यांचा जाहीर सत्कार व्हायचा इथं. आता तो सत्कार कशा प्रकारचा आहे तुम्हाला चांगला ठाऊक असेल.
मग पुढच्या दिवस माझ्या मनात प्रचंड धाक, प्रचंड भीती. आपण काही चूक केलेली नाही, पण आपलंही नाव लिहिलं गेलेलं आहे. आता पुढच्या दिवशी आपल्याला म्हणजे स्टेजवर बोलवून, व्यासपीठावर बोलवून आपली इज्जत काढली जाणार आहे थोडक्यात. तर झालं, प्रचंड भीती, रात्री धाकधूक सगळं, काय करू काय करू, आता काय करू, काय होईल काय होईल, अशा भीतीच्या अवस्थेतच झोपलो. पहाटे पहाटे एक बातमी कानावर येऊन पडली, आमचे चुलत आजोबा होते ते वारले. चुलत आजोबा वारले, बातमी कानावर येऊन पडली. मग काय, कोणीतरी वारल्याचा आनंद पहिल्यांदा झाला असेल. याचा अर्थ काय, शाळेचा धाक इतका प्रचंड होता, शिक्षकांचा दरारा इतका प्रचंड होता, की कोणीतरी वारलं, आजोबा वारले, आणि आजोबा वारले म्हणून शाळेला जायचं नाही, आणि आज आपला मार टळणार, आज आपल्याला मार भेटणार नाही, शिक्षा भेटणार नाही, हा आनंद. पण बघा शिक्षकांचा दरारा. मग हा धाक जो आहे, हा धाक विद्यार्थ्यांमध्ये आज कमी झालेला आहे असं आपण म्हणतो, आणि आहेच, साहजिकच आहे. पण हा धाक कमी व्हायला फक्त शिक्षकच कारणीभूत आहेत का? जसं आज आपण म्हणतो ना की आज शिक्षक जर रस्त्याने जात असेल ना, मी म्हटलं आधी की त्या काळी शिक्षक जेव्हा रस्त्याने जायचा तर पोरं सगळं काही साहित्य असेल खेळायचं ते सोडून घरात पळत सुटायचे. पण आज जर समोर चौकामध्ये चार विद्यार्थी उभे असतील ना, तर शिक्षक त्या रस्त्याने जायला विचार करतो, जाऊ की नको. मग याच्यासाठी खरं तर आपणही तेवढे जबाबदार आहोत, आपण पालक लोकही तेवढेच जबाबदार आहोत, कारण आपण चुका नेमक्या कुठे घडतायत हे न शोधता सरळ सरळ दोष शाळेच्या प्रशासनाला देतोय, शाळेतल्या शिक्षकांना देतोय. पूर्वी पालकच सांगून जायचे, जेव्हा विद्यार्थ्याला दाखल करायला यायचे ना, तर त्यावेळेस पालकच सांगून जायचे की गुरुजी याने जर काही शाळेमध्ये आगाऊपणा केला ना, याला चांगलं झोडपा, सोडू नका, झोडपा याला चांगलं. आणि परिस्थिती तशी, जर मुलांनी शाळेत काही आगाऊपणा केला तर शिक्षक त्याला चांगला चोप पण द्यायचे. पण तो चोप इतका सुंदर असायचा की विद्यार्थी घरी जाऊन सांगू सुद्धा शकायचा नाही. का सांगू शकायचा नाही, याचं कारण असं की जर वडिलांना सांगितलं आज मला शाळेत मार मिळाला, मग याचा आणखीन राग, वडिलांचा राग विद्यार्थ्यावर निघायचा, मुलावर निघायचा. का, तुला शाळेमध्ये मार मिळाला याचा अर्थ तूच काहीतरी चूक केलेली असणार, तूच कुठेतरी चुकलेला असणार, ही पालकांची त्यावेळेस धारणा पक्की होती. शिक्षक चुकू शकत नाही ही धारणा पालकांची होती. तूच काहीतरी चूक केली असेल म्हणून परत घरी पण त्याला दणका बसायचा, म्हणून तो पोरगा शाळेत जरी मारलेला असेल तरी घरी जाऊन कधी सांगायचा नाही. पण मी जसं सांगितलं की आजकाल अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून पालक लोक भांडायला येत असतात, पालक लोक भांडतात, विद्यार्थी समोर असतो, शिक्षक समोर असतात, तुम्ही समोर असतात, तुमच्या मुलासमोर तुम्ही शिक्षकांना झापत असतात, याच्यामुळे तुमची जी पोरं आहेत तुमच्या पोरांना गैरवर्तणुकीचा कॉन्फिडन्स त्यांना निर्माण होतोय त्यांच्या मनात, लक्षात घ्या. याच्यामुळे त्यांची गैरवर्तणूक वाढणार आहे, कारण आपण ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या चुकांसाठी आपले पालक शाळेत येऊन भांडायला सक्षम आहेत, हा कॉन्फिडन्स त्यांना निर्माण होतो आणि पुन्हा पुन्हा त्या चुका ते करत राहतात. म्हणून याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही आम्ही सगळ्यांनी पालकत्व नेमकं काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. मुलांचं पालक बनायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग पालकत्व म्हणजे काय, छोटीशी व्याख्या, जोपर्यंत तुमचं बाळ स्वावलंबी होत नाही तोपर्यंत त्याची शारीरिक, त्याची भावनिक आणि त्याची बौद्धिक गरजांची पूर्तता करणे याला म्हणतात पालकत्व. आता मी व्याख्या सांगितली, ही व्याख्या कदाचित कोणाच्याच लक्षात आली नसेल, कारण तुम्ही काही डीएडच्या क्लासरूम मध्ये बसलेला नाहीत म्हणून विद्यार्थ्याची शारीरिक गरज काय, मानसिक गरज काय, त्याची बौद्धिक गरज काय ह्या कदाचित तुमच्या पातळीवर पोहोचणार नाही. छोटंसं उदाहरण देतो चिमणीचं. चिमणी अंडी देते आणि त्या अंडीमधून पिलांचा जन्म होतो. आता ती पिलं जन्मताच उडायला लागतात का? नाही, अजिबात उडायला लागत नाही. ती अगदी छोटी छोटी पिलं असतात, त्यांना पंख जेमतेम आलेली असतात आणि त्या पंखांमध्ये एवढं बळ नसतं की ते उडू शकतात.
ते ज्या घरट्यात असतात त्याच घरट्यात बसून राहतात. मग त्यांची आई काय करते? त्यांची आई काय करते? त्यांची आई उडत उडत बाहेर जाते, त्या पिलांना पाण्याची गरज असेल तर चोचीत पाणी भरून आणते आणि त्या पिलांच्या चोचीत टाकते. त्या पिलांना जेव्हा जेव्हा अन्नाची गरज पडते तेव्हा बाहेर जाऊन कुठला तरी एक दाणा वेचून आणते आणि तो दाणा त्या पिलांच्या चोचीत ती भरवते. हळूहळू ती पिलं मोठी होत जातात, थोडं थोडं पंखांमध्ये बळ येत जातं आणि मग ती चिमणी त्या पिलांना उडवायचं सुद्धा शिकायला म्हणजे शिकवायला सुरुवात करते. आणि एक काळ येतो की ज्या काळात ते पिलं स्वतः उडायला सक्षम होऊन जातात. ज्या दिवशी ती पिलं उडायला सक्षम होऊन जातात त्या दिवशी चिमणीचं पालकत्व संपून जातं. चिमणीचं पालकत्व त्या दिवशी संपतं. अशीच गोष्ट आपल्याकडेही होत असते. आपली ही मुलं आहेत, आपणही त्यांचे पालक आहोत आणि तुमच्या अशा समस्या येतात की आमची मुलं ना आमची मुलं ऐकतच नाही, खूपच हट्टी होऊन गेलेली ती, एवढी जिद्दी होऊन गेलेली की त्यांना आम्ही काही सांगितलं ना तरी काही फरकच पडत नाही. असे अनेक प्रश्न आजच्या पालकांचे आहेत म्हणजे आहेत, असतीलच. असं कोणी सांगून द्या की तुमचा पालक तुमचा जो पाल्य आहे तुमचा मुलगा आहे तो जिद्दी झालेला नाही आणि तुम्हाला तुमच्या मुलांबद्दल समस्या नाही असं या ठिकाणी उपस्थित असलेला एकही पालक नसेल. मग नेमका काय करायचं अशा वेळेस? काय करायचं जेव्हा असा प्रश्न येतो की माझा मुलगा हट्टी झालेला मी काय करू? तर माझ्यासारखा माणूस त्यांना उत्तर देईल की तुम्ही पालक बना. काय बना? पालक बना. मग तुमच्या मनात तर साहजिक प्रश्न, पालक बना म्हणजे काय? आम्ही पोरांना जन्म दिलेला आहे, आम्ही त्यांची देखभाल करत आहोत, आणखीन काय करायचं? पालक बनायचं म्हणजे नेमकं काय करायचं? मग मी पुन्हा त्यांना जेव्हा तुमचा असा प्रश्न येईल की पालक बनायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर त्यावेळेस माझं उत्तर असं असेल की तुम्ही त्यांना प्रेम द्या, मुलांना प्रेम द्या, हा माझा हे माझं तुम्हाला उत्तर असेल. मग आता पुन्हा तुम्ही सांगणार की मुलांना प्रेम द्या म्हणजे काय? अरे पोरं आमची आहेत, जन्माला त्यांना जन्म दिल्यापासून त्यांचे कपडे, त्यांच्या आरोग्याची काळजी, त्यांच्या शिक्षणाची काळजी, त्यांना जे जे काही लागतंय, त्यांच्या ज्या ज्या काही गरजा आहेत, या सगळ्या गरजा आम्ही पुरवतोय आणि पूर्ण लाड त्यांना देतोय, सगळे लाड पुरवतोय, हेच तर त्यांच्याविषयीचं आमचं प्रेम आहे. मित्रांनो, याला प्रेम म्हणत नाही, हे फक्त सोबत राहणं झालं. मुलांना तुमच्या सहवासाची गरज असते हे लक्षात घ्या. सोबत राहणं आणि सहवास याच्यातलं अंतर तुम्ही समजून घ्या. खूप मोठं अंतर आहे. तुम्ही सगळ्या गोष्टी पुरवतायत हो, पण त्यांच्याशी कधी असं हेतुपूर्वक गप्पा मारायला बसलेत का? किती पालक बसतात बरं हातवर करा. आनंदाची गोष्ट आहे जर असे पालक असतील की हेतुपूर्वक गप्पा मारायला बसलेलोय मी माझ्या मुलाशी जाणीवपूर्वक, फार कमी आहे. आपण सगळ्या गोष्टींची पूर्तता करून देतो आणि मोकळे होऊन जातो, असं वाटतं की आपण सगळ्या जबाबदाऱ्या देऊन पूर्ण करून टाकलेल्या आहेत पोरांच्या, पण नाही. त्यांना तुमच्या सहवासाची गरज असते आणि तो सहवास तुम्ही दिलाच पाहिजे. काय माहिती का, या जगात आता भारतामध्ये भारताची सध्या लोकसंख्या ना 131 करोडच्या आसपास आहे. 131 करोडच्या आसपास लोकसंख्या आहे ना, त्या 131 करोड लोकांशी त्या पोरांना काही घेणं देणं नाहीये. त्याचं जग फक्त दोनच व्यक्ती असतात, एक म्हणजे आई आणि दुसरे म्हणजे बाबा. त्याच्या बाहेर त्या मुलांचं जगच नाही. 125 करोड लोकांशी किंवा 131 करोड लोकांशी त्यांना काही घेणं देणं नाही. ही मुलं हळूहळू मोठी होत राहतात आणि हळूहळू मोठी झालं की त्यांची आकलन क्षमता वाढते. आकलन क्षमता वाढली की त्यांचं कुतूहल वाढत असतं आणि जसं कुतूहल वाढतं ते बाळ वेगवेगळे प्रश्न विचारायला लागतं. काहीही प्रश्न विचारतं ते बाळ, काहीही प्रश्न विचारेल. आणि जेव्हा ते असं काहीही प्रश्न विचारतं, तुम्ही वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त असतात, तुमची वेगवेगळी कामं सुरू असतात आणि ते बाळ येतं आणि पप्पा हे असं काय हो, हे तसं काय हो, असा प्रश्न विचारल्यावर तुम्ही काय सांगाल? हे जाऊ दे रे, काहीही काय विचारतो? लक्षात घ्या मित्रांनो, हे काहीही त्याच्यासाठी सर्वस्व असतं. हे जे काहीही आहे ना, हे त्याच्यासाठी सर्वस्व असतं. म्हणून तुमची 17 कामं असतील ती 17 कामं बाजूला ठेवा आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे शोधण्याचा प्रयत्न करा. मी खरं सांगतो तुम्हाला, तुमची पोरं तुम्हाला भाजप आणि शिवसेनेची युती होणार का पप्पा हा प्रश्न विचारणार नाही. कर्नाटकचं सरकार आज पडणार की राहणार पप्पा हा प्रश्न विचारणार नाही. त्याचे अगदी साधे साधे सोपे सोपे प्रश्न असतात की पप्पा आज हा चंद्र आहे
काल मोठा दिसत होता, आज थोडा छोटा दिसतोय, असं का बरं? काय कारण असेल? पप्पा, ही झाडांची पानं ना मी काही दिवसांपूर्वी पाहिली होती, ती हिरवी होती, आता पिवळी झालेली आहेत, असं का असेल बरं? आता हे प्रश्न कदाचित सर्वच पालकांना या प्रश्नांची उत्तरं देता येतील असं नाहीये, पण हळूहळू तुम्हीही कुठून तरी हे नॉलेज मिळवा. आज इंटरनेटची एवढी साधनं तुमच्या समोर आहेत, त्याच्यातनं नॉलेज मिळवा आणि त्या बाळांची जी भूक आहे ना प्रश्नांची, ती भूक मिटवण्याची प्रयत्न करा. माझा पोरगा बसलेला इथं, एकदा असंच गल्लीमध्ये मयत झाली आणि मग मी मयतीच्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस बसायला गेलो. चांदणी टाकलेली होती आणि खाली हिरव्या चटया टाकलेल्या होत्या. 8-10 लोक बसलेली होती, आम्हीही गेलो, त्यालाही सोबत घेतलेलं होतं. बसलो, थोडा वेळ बसलो आणि थोडा वेळ बसल्यानंतर मुलाने अचानक प्रश्न केला की पप्पा ज्यूस कधी येणार? मी एकदम अचंबित झालो. आपण माहितीत आलेलो आहे ज्यूस याला, म्हणजे अशा कोणत्या माहितीत ज्यूस भेटला होता तेच आठवतो तुम्ही. मग थोड्या वेळाने त्याने पुन्हा सांगितलं, अहो पप्पा सरबत, सरबत केव्हा येणार? जेव्हा त्याने सरबत सांगितलं तेव्हा माझ्या डोक्यात क्लिक झालं की आजचा हा जो प्रसंग आहे ना, या प्रसंगाला तो पान सुपारीचा प्रसंग समजतो. पान सुपारीला त्याला मी कायम घेऊन जात, तर त्याला वाटलं की आजही पान सुपारी असेल, आजही सरबत भेटेल. मग मी त्याला समजावलं, बेटा अरे पान सुपारी नाही आहे, इथं मयत झालेली आहे, आज या ठिकाणी दुःखाचं वातावरण आहे, इथं ज्यूस, इथं सरबत मिळणार नाही. ते लग्नाच्या वेळेस मिळतं, कारण लग्नात आपण सगळेजण हॅप्पी असतो, इथं दुःखही आहोत, म्हणून इथं नाही भेटणार. त्याचा पुढचा प्रश्न इतका भयंकर होता ना, त्या प्रश्नाने मी थक्कच झालो. त्याने मला प्रश्न केला, मग पप्पा आपण लग्नात हॅप्पी का असतो? म्हणे लग्नात हॅप्पी का असतो? भयंकर प्रश्न सांगा ना. उगाच आपण आनंदी असतो लग्नामध्ये, घेणं द्या ना, आपला काही संबंध नाही. ते दोन जण, नवरा आणि नवरी, त्यांचं बिचाऱ्यांचं लग्न लागणार असतं, त्यांचा नवीन संसार सुरू होणार असतो आणि आपण तिथं जातो त्याच्या बालमनाला पडलेला प्रश्न अगदी योग्य होता. पण त्याला सर्व प्रश्नांची उत्तर, ह्या प्रश्नाचं उत्तर मला त्यावेळेस समजावणं फार कठीण जात होतं की याला कसं द्यावं प्रश्नाचं उत्तर, की वाय वी आर हॅप्पी, का हॅप्पी असतो? आता तुम्ही शोधा नंतर आपण का हॅप्पी असतो ते. म्हणजे काय असतं मित्रांनो, मला सांगायचं एवढं आहे की पोरांचे हे जे प्रश्न असतात ना, या प्रश्नांची उत्तरं देत चला, कारण ही प्रश्न, हे जे काही प्रश्न असतात, हे प्रश्न भविष्यात मुलांची पर्सनॅलिटी घडवत असतात. काय घडवतात? मुलांचं व्यक्तिमत्व, मुलांची पर्सनॅलिटी याच्याने घडत असते. त्याच्यानंतर पुढची एक गोष्ट सांगावीशी वाटते मला, की आपलं बाळ जे असतं ना, ते बाळ आपल्याला कॉपी करत असतं, आई बाबांना कॉपी करत असतं, कारण तुम्ही सगळ्यात पहिले त्यांचे गुरु असतात. लहान मूल हे कायम तुमचं अनुकरण करत असतं. 8वीमध्ये एक कविता सुद्धा आहे, वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, वॉक अ लिटल स्लोअर. त्याच्यात ते बाळ आपल्या बाबांना सांगते की बाबा थोडं हळूहळू चला हो, हळूहळू चला. कशासाठी हळू चला? की तुम्ही एवढे फास्ट चालतायत, मला तुमच्या ऍक्शन समजून घेता येत नाहीत, माझ्या डोक्यात उतरत नाही तुम्ही काय करतायत. मला तुमच्या पाऊल खुणांवर चालायचंय, तुम्ही जसे चालतायत ना तसं मला चालायचंय, म्हणून थोडासा धीर धरा आणि हळूहळू हळूहळू चला, म्हणजे मी पण तुमच्या पाठीमागे हळूहळू हळूहळू येणार आहे. थोडक्यात त्या बाळाला काय सांगायचंय, की मला तुमच्यासारखं व्हायचंय. काय सांगायचंय? बाबा मला तुमच्यासारखं व्हायचंय. जसं ते आई बाबांचं अनुकरण करत असतं ना, त्याच पद्धतीने आजकाल वेगवेगळ्या गोष्टींचं ते अनुकरण करत असतं, कारण माध्यमं तेवढी आपण उपलब्ध करून दिलेली आहेत. आजकाल पोरांच्या हातात मोबाईल आपण देऊन टाकलेले आहेत, आणि पोरांच्या हातात मोबाईल दिल्यामुळे सगळ्यात पहिलं त्यांना व्यसन लागलेलं युट्यूबचं. युट्यूबवर व्हिडिओ बघतात, त्याच्यानंतर टीव्हीवर कार्टून बघत असतात. बरोबर आहे की नाही? टीव्हीवर कार्टून, इंटरनेटचं व्यसन, या सगळ्या गोष्टी आता ते, ह्या गोष्टींचं ते अनुकरण करायला लागलेले आहेत. आता एक छोटासा किस्सा बघा, हे अनुकरण किती महत्वाचं असतं आणि आपण त्या प्रसंगी कसं वागलं पाहिजे हे सुद्धा सांगतो. एक छोटासा किस्सा होता, पूर्वी एक जाहिरात यायची, कदाचित आताही येत असेल. एक बाळ खेळत खेळत यायचं घरी आणि आईला सांगायचं, मम्मी मम्मी जोर से भूक लगी है. मग लगेच ती आई काय करायची, अशी चुटकी वाजवायची आणि असं सिम्बॉल दाखवायची, 2 मिनिट. मग ते 2 मिनिटचं काय असायचं? मॅगी. 2 मिनिट, 2 मिनिटात मॅगी बनवून आणते. मग ती मम्मी असं
आनंदात जाते आणि छानपैकी 2 मिनिटात मॅगी बनवून आणते. अशी मॅगी त्या मुलाच्या समोर ठेवते आणि त्याच्या हातावरून त्याच्या डोक्यावरून असं छानपैकी हात फिरवते. त्या बाळाला खूप आनंद होतो. हे सगळं आपलं बाळ आहे ना टीव्हीवर बघत राहतं आणि तो मनातल्या मनात विचार करत असतो की माझी पण आई असं करणार, मग मी पण खेळायला जाणार. खेळायला जाऊन खेळ झाला की मी घरी येणार आणि घरी येऊन आईला सांगेल की आई मम्मी मम्मी मुझे जोर से भूक लगी है. मग ते काय करतात, तसंच जातं खेळायला. खेळायला गेल्यानंतर ते येतं आणि आल्यानंतर सांगतं मम्मीला की मम्मी मम्मी जोर से भूक लगी है. आपली बिचारी माय सकाळपासून कामाला लागलेली असते, कुठं धोणं धुवायचं, घर पुसायचं, काय काय करायचं, सगळी कामं. हा प्रश्न केल्याबरोबर आई काय उत्तर देते? सर्व आई तर बसलेले आहेत. काय उत्तर असत? आताच भूक लागली का तुला? थोडा वेळ थांब, आता स्वयंपाकीची वेळ होणार आहे. स्वयंपाक झाला की खा. आता पण खाणार, तेव्हा पण खाणार, नंतर पण खाणार, खातच राहणार. कसली 2 मिनिटवाली मम्मीवाली मॅगी काय ते? साहजिक आहे. त्या बाळाला मग प्रश्न असा पडतो की ती टीव्ही मधली मम्मी चांगली होती का आपली ही मम्मी चांगली? त्या बाळाच्या मनात प्रश्न येतात. म्हणून मित्रांनो, ह्या वयामध्ये तुम्ही जे वागत आहात त्याबद्दल मुलांच्या मनात धारणा पक्की होत असते. म्हणून प्रत्येक बाबतीत आपण थोडस सांभाळून वागलं पाहिजे. आता पुढचा प्रश्न असा येतो, तुम्ही सर्व पालक लोक बसलेले आहात आणि तुम्ही तुमच्या पाल्याची चिंता करत असतात खास करून, तर तुमच्या पाल्याची फार चिंता असते. मग तुमच्या पाल्यांचे जेव्हा मार्क्स पडतात तर मार्क्स पडल्यानंतर साहजिक तुम्हाला चिंता वाटते. मग तुम्ही शिक्षकांवर दोष द्यायला लागतात की शिक्षकांनी नीट शिकवलं नाही, शाळेच्या प्रशासनाने व्यवस्थित दखल घेतली नाही, वगैरे वगैरे असे दोष द्यायला लागतात. मग मला तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो मी. एक असं झाड होतं, त्या झाडाच्या खाली 4 प्राणी होते. एक हत्ती होता, दुसरं माकड होत, तिसरा एक पक्षी होता आणि चौथा एक मासा होता. मला सांगा, प्राणी ऐकले का? हत्ती, माकड, पक्षी, मासा. याच्यापैकी सर्वात आधी झाडाच्या वर जाऊन कोण बसेल? वा वा वा, व्हेरी गुड, अगदी बरोबर उत्तर दिलं पोरांनी. पक्षी उडता येतं, एक नंबरवर तो जाऊन बसेल. त्याच्यानंतर माकड जाईल. बरोबर आहे, 2 नंबर. काय माकडाचा उड्या मारत मारत लगेच वर. हा, आता राहिली गोष्ट हत्तीची. बोल, चढेल का तो? काय करेल? ते झाडच पाहून टाकेल. कशाला चढायचं? काय करायचं? आणि मासा, त्याचा तो विषयच नाही. तो जमिनीवर तर पडत असेल, तो झाडावर जाऊन काय बसणार आहे? बरोबर आहे की नाही? हे बघा मित्रांनो, प्रत्येकाची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात. प्रत्येकाला जगण्यासाठी वेगवेगळ्या वातावरणाची गरज असते. तशी तुमची ही जी पोरं आहेत ना, ही पोरं वेगवेगळ्या क्षेत्रात मास्टर असणारी पोरं आहेत. लक्षात घ्या, प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळं स्किल आहे, त्याचं एक वेगळं वातावरण आहे, त्याचं एक वेगळं असं परिसर आहे ज्याच्यात त्याला जगायला आवडतं. आणि आपण काय करतो, रेल की पटरी पे जैसे रेल दौड रही है, बस तू दौड़ते रहे, दौड़ते रहे, दौड़ते रहे, दौड़ते रहे, मार्क्स मिळव, मार्क्स मिळव, जास्तीचे मार्क्स मिळव. ही जी आपली अपेक्षा आहे ना मुलांकडनं करणं, ही अगदी अगदी चुकीची आहे. थोडक्यात काय, महाभारतामध्ये जर आपण अर्जुनाच्या हातात गदा देऊन दिलं असतं आणि भीमाच्या हातात धनुष्य दिलं असतं तर पांडव युद्ध जिंकले असते का? नाही. ज्याचा त्याचा स्किल आहे. हो, तुमच्या मुलांमध्ये पण वेगवेगळे स्किल आहेत. या स्किल्समध्ये आपण लक्ष दिलं पाहिजे, एवढं मला सांगायचं आहे. एक 2 मिनिटात शेवटचं तुमच्या मुलांसाठी खास करून गोष्ट सांगतो आणि मी माझं जे काही निवेदन, माझं जे काही मनोगत आहे ते आटोपतं घेणार आहे, कारण अजून आपले पुढे बरेच कार्यक्रम आहेत. तुमची मुलं ज्या ठिकाणी आहेत ना, त्या ठिकाणी ती ग्रेट आहेत हे तुम्ही आधी पालकांनी समजून घ्या. तुमची मुलं ज्या ठिकाणी आहेत ती ग्रेट आहेत. एक शिल्पकार असतो, तो शिल्पकार काय करतो, डोंगराच्या खाली जातो आणि तो डोंगर पोखरत बसलेला असतो. आता तो डोंगर पोखरत असताना समोरून एक VIP गाडी येते आणि त्या VIP गाडीमधून एक रुबाबदार माणूस बाहेर पडतो आणि त्या रुबाबदार माणसाला बघितल्यानंतर या शिल्पकाराला वाटतं, अरे अरे आपण काय जिंदगी जगत आहोत, इथं डोंगर फोडत बसलेलो आहे. तो बघा किती रुबाबदार माणूस आहे, काय सुंदर कपडे आहेत, काय छान छान गॉगल घातलेला आहे, अरे वा वा, त्याला वाटतं आपण तसं व्हावं.
लगेच आकाशामध्ये विजांचा कडकडाट होतो आणि क्षणामध्ये तो माणूस श्रीमंत माणूस बनून जातो. मग आता तो पण मोठ्या गाडीत फिरायला लागतो, रुबाबाने फिरायला लागतो, आणि जसा तो गाडीतून थोडासा बाहेर पडतो तर गाडीतून बाहेर पडल्याबरोबर त्याला उन्हाचा त्रास व्हायला लागतो. मग त्याला वाटतं की अरे रे, मी तर व्हीआयपी झालो पण मला अजूनही त्रास देणारा कोण आहे? सूर्य आहे. त्याला वाटतं मी सूर्य व्हावं. पुन्हा आकाशात विजांचा कडकडाट होतो आणि तो क्षणामध्ये सूर्य बनून जातो आणि सूर्य बनून सगळ्या लोकांना त्रास द्यायला तो सुरुवात करतो. इकडे तिकडे फिरत राहतो आणि क्षणामध्ये काय होतं, त्या सूर्याच्या समोर ढग येतात आणि ढग आल्याबरोबर त्याची सगळी जी काही एनर्जी असते ती तिकडेच थांबवली जाते. आता त्याला वाटतं की सूर्यापेक्षाही पॉवरफुल कोण आहे? ढग आहे. त्याला वाटतं मी ढग व्हायला पाहिजे. क्षणात विजांचा कडकडाट, पुन्हा तो काय बनतो? ढग. ढग बनून तो आता सूर्याचा प्रकाश अडवायला लागला. आता त्याला वाटलं मीच पॉवरफुल आहे. तेवढ्यात जोराचा वारा येतो आणि तो वारा ढगांना इकडं तिकडं उडवत नेतो उडवत नेतो उडवत नेतो. त्याला वाटतं माझ्यापेक्षा पॉवरफुल कोण आहे? वारा. त्याला वाटतं वारा बनावं. तो पुन्हा वारा बनतो. वारा बनून आता तो ढगांना इकडं तिकडं फिरवत असतो. तेवढ्यात समोर डोंगर असतो, त्या डोंगरावर तो वारा आदळतो आणि त्या डोंगराच्या पुढे तो जाऊ शकत नाही. आता त्याला वाटतं की वाऱ्यापेक्षा पॉवरफुल कोण आहे? डोंगर. मग तो डोंगर बनतो. आता डोंगर बनून अभिमानाने अशी मान इकडे तिकडे फिरवत राहतो आणि सगळीकडे बघत राहतो की मी जगातला सगळ्यात श्रेष्ठ व्यक्ती आहे, जगातला सगळ्यात श्रेष्ठ मी आता बनलेलो आहे. तेवढ्यात खालून टकटक 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 असा आवाज यायला लागतो. तो डोंगर खाली मान करून बघतो तर एक शिल्पकार तो डोंगर फोडत असतो. शिल्पकार डोंगर फोडत असतो तेव्हा त्या डोंगराला वाटतं की माझ्यापेक्षाही पॉवरफुल कोण आहे? शिल्पकार आहे. मग तो सुरुवातीला कोण होता? शिल्पकारच होता. फिरून फिरून शेवटी गोष्ट कुठपर्यंत आली? शिल्पकारापर्यंत आली. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, तुमच्याकडे जी कौशल्य आहेत, तुमच्या मुलांकडे जी कौशल्य आहेत, तुमची मुलं आज ज्या स्थितीत आहेत ती त्याच स्थितीत ग्रेट आहेत. दुसऱ्यांचा हेवादावा करू नका, कोणाला किती पर्सेंटेज मिळाले हे बघू नका, तुमची मुलं ग्रेट आहेत. आज या ठिकाणी मला बोलण्यासाठी थोडासा वेळ दिला, मी थोडा जास्तीचाच वेळ घेतला आयोजकांचे, त्याबद्दल मी माफी मागतो आणि तुम्ही सगळ्यांनी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऐकून घेतल्या म्हणून तुमचेही मनपूर्वक आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर.